जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर शेंदुर्णी नगरीत संत कडोजी महाराज यांनी सुरू केलेला 278वा विठ्ठल रुक्मिणी रथोत्सव पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। कडोजी महाराज संस्थानचे 8वे गादीवारस हरिभक्त पारायण शांताराम बाबा भगत यांच्यासह यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, नगर अध्यक्षा विजया खलसे, उपनगर अध्यक्ष निलेश थोरात, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद, अमृत खलसे, श्यामा गुजर, शरद बारी यांच्या उपस्थितीत आरती संपन्न होऊन पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। गावातील सर्वधर्मीय नागरिकांचा पालखी सोहळ्यात सहभाग होता, तसेच महिला पुरुष भजनी मंडळाच्या सहकार्याने हा रथोत्सव सोहळा संपन्न झाला। रथोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे शेंदुर्णी येथे यात्रोत्सव साजरा करण्यात आलाय। अमृत आरती फिरी मारू घ्या। राम कृष्ण हरि देव, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि देव, राम कृष्ण हरि। Thank you.
बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.